नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें और प्रेस करें बेल आइकॉन, और पाइए नवी मुंबई और पनवेल से जुड़े ताजा तरीन खबरें। प्रामुख्याने माननीय आयुक्त महोदयांना मी एक बाब सांगितली की आता कोविड प्रभावित व्यक्तींची संख्या कमी होत चाललेली गोष्ट खरी आहे, परंतु जसं गणपतीच्या अगोदर कोविडच्या रुग्णांची संख्या कमी झाल्याने एकाएकी परत एक त्याचं प्रमाण वाढलं आणि त्यावेळेला आपण गोंधळलो। आज युरोपमध्ये जी संख्या कमी झाली ती एकाएकी ती शूट झालेली आहे, आणि म्हणून माननीय आयुक्त महोदयांना आम्ही सांगितले की कोविडचे रुग्णालय ते दररोज स्वच्छ करून ठेवत चाला, पेशंट नसतील तरी तिथे डॉक्टर तिथे तयार ठेवा, नर्सेस वॉर्ड बॉय तिथल्या साध्या कॉट्स ऑक्सिजन त्याचबरोबर व्हेंटिलेटर औषधं पाणी म्हणजे एकूण यंत्रणा नादुरुस्त होणार नाही याची दक्षता घ्या। जर का एकाएकी जर प्रभाव जर वाढला कोविडचा तर त्यावेळेला आपण अशा प्रकारची कन्फ्युजन स्थितीमध्ये जाऊ नये म्हणून त्यांना आम्ही सूचना केली। त्याचबरोबर आता शिक्षण विभागामध्ये ऑनलाईन शिक्षण सर्व विद्यार्थ्यांना होऊ शकलेलं नाही आणि म्हणून माननीय आयुक्तांना सांगितले तुम्ही शिक्षण अधिकारी हेडमास्टर शिक्षक काही लोकप्रतिनिधी या लोकांना घेऊन पालकांचे काही प्रतिनिधी संध्याकाळी रात्रीसुद्धा प्रॉपर नियमांचं पालन करून सोशल डिस्टन्सिंग ठेवून हँडग्लोव्ज म्हणा किंवा सॅनिटायझेशन करा, मास्क घाला आणि तो सिलेबस बॅकलॉग जो कमी मागं पडला आहे तो बॅकलॉग भरून काढण्याच्या साठी, कारण नववीच्या या वर्षीच्या विद्यार्थ्यांना जर त्याचं प्रॉपर शिक्षण नाही मिळालं तर पुढच्या वर्षी 10वीवर त्याचा परिणाम होऊ शकतो। सुदैवानं नवी मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाचं नाव राज्यातल्या अन्य महानगरपालिकेच्या तुलनेमध्ये शिक्षण विभाग आपला नवी मुंबईचं चांगलं काम केलेलं आहे, परंतु जर का उद्याला त्या ठिकाणी आपण ती जर बॅकलॉग जर भरून काढला नाही तर गुणवत्ता त्या ठिकाणी येऊ शकणार नाही, म्हणून त्या ठिकाणी तुम्ही तो बॅकलॉग भरून काढण्याकरता यंत्रणा तयार करा असं सुचवलेलं आहे। आता माननीय आयुक्तांना मी म्हटलेलं की आपल्या महापालिकेच्या ह्या कोविडकरता आपण खर्च केले, राज्य शासनाकडे आपण मागणी केली, MMRDA करता 1200 कोटी रुपये राज्य शासनाने खर्च केले, नवी मुंबई महापालिकेला त्याच्यातला काय हिस्सा मिळाला याची माहिती लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला द्या तुम्ही। त्याचबरोबर आता लोकांकडे पाणीपट्टी किंवा घरपट्टीचा तगादा लावू नका, परंतु जसे पैसे येतील तसे प्राधान्यानं ज्या ठिकाणी ज्या गोष्टीची जास्त गरज आहे, म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून शिक्षण हा पहिला प्राधान्य आहे, आरोग्य दुसरं आहे, पाणीपुरवठा रस्ते वगैरे वगैरे, तर त्याच्यातल्या नगरसेवक निधीपासून तर त्या ठिकाणी असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये जे काय निधी आहेत त्याचा वापर करून कोविड जसा प्रमाण कमी होईल तशा दुसऱ्या सर्व गोष्टीची गरज भासू लागेल। आता पुन्हा दिवाळी दसरा तर झाला तर दिवाळी आता येऊ घातलेली आहे, दिवाळीच्या करता छोटी नाही म्हटलं तरी बाजारामध्ये मुवमेंट लोकांची सुरू झालेली आहे, त्याच्यातून काही वाईट परिणाम होणार नाहीत त्याच्याकरता सतर्क राहिलं पाहिजे, मास्क न घालणाऱ्या लोकांवर कारवाई केली पाहिजे, सोशल डिस्टन्सिंग ठेवलं गेलं पाहिजे, रस्त्यावरचा कचरा वेळोवेळी स्वच्छ झाला पाहिजे, डस्टबिन क्लीन झाल्या पाहिजेत, प्रामुख्याने देवनारची झोपट कच्चरपट्टी त्याला कचरपट्टीच म्हणतो आपण त्याला आणि मुलुंडची कचर डम्पिंग यार्ड मुंबई महापालिकेचं, परंतु दरवर्षाला तिथे आग लागते देवनारला आणि मुलुंडला, त्याचा सगळा धूर हा सनपाडे वाशी कोपरखरणे घनसोली ऐरोली म्हणजे मुंबईच्या लोकांचं आरोग्य अबाधित राहावं ह्या मताचे आम्ही आहोत, परंतु मुंबईच्या लोकांचं आरोग्य ठेवण्याकरता नवी मुंबईच्या लोकांचं आरोग्य धोक्यात घालावं असा का त्याचा अर्थ होत नाही, म्हणून त्यांना आम्ही सांगितले त्या ठिकाणी त्या
डंपिंग यार्डच्या ठिकाणी काही घटक त्याच्यातून काहीतरी आपल्याला मेटल लोखंड म्हणा ॲम्युलियम म्हणा तांबा वगैरे ते मिळण्याकरता त्या गोष्टीने आग लावतात, तर ती आग लावणाऱ्या लोकांना थांबवण्याची सूचना आपण मुंबई महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना करायला पाहिजे याचीसुद्धा आम्ही त्यांना कल्पना दिलेली आहे. एरवी विभाग प्रत्येक विभागामध्ये पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाही, स्वच्छता व्यवस्थित होत नाही, गार्डन व्यवस्थित होत नाही, या सगळ्या आलेल्या माझ्याबरोबरच्या माझ्या सहकाऱ्यांनी आपापल्या प्रभागातल्या अडचणी माननीय आयुक्तांना लिखित दिलेल्या आहेत, त्याच्यावर कारवाई करण्याचे त्यांना आम्ही सूचित केलेलं आहे आणि ते करणार आहे. कोणसा बी शहर एक बार उसकी निर्मिती होती आहे तो नगर विकास नियमों के अंतर्गत हेल्थ डिपार्टमेंट के लिए, एजुकेशन के लिए, सिक्योरिटी के लिए सभी उसका एक प्रमाण रहता है. तो नोड सेक्टर के हिसाब से वो प्लॉट उधर रखे गए थे, लेकिन सिडको के कई अधिकारियों ने, तत्कालीन अधिकारियों ने वो जो पर्पस था उसको चेंज करके उसका कमर्शियल यूटिलाइजेशन किया गया है. तो माननीय आयुक्त महोदय से मैंने सूचित किया है कि वो रेशो रखा गया है कि नहीं रखा गया है. तो सिडको से महापालिका को जो भूखंड लेने के बाकी है उसकी एक बार चर्चा आप करो, वरना वहाँ पे नेत्रा सिरकी ने जो आज कहा कि भाई वो उधर डंपिंग यार्ड जैसा लोग यूज़ करते हैं, डेब्रिज डालते हैं, वहाँ पे कचरा डालते हैं, कई लोग उसका शराब पीने के लिए उधर वो जगह का यूटिलाइज करते हैं, गर्दुले करके जो ऐसा गर्दुले जो एडिक्ट ड्रग्स एडिक्ट जो लोग होते हैं उस जगह का यूटिलाइज करते हैं, तो उस पर प्रिवेंशन करने के लिए सिडको से एक बार बात करें और बाद में अपने कब्जे में लेके उसकी मरम्मत करो ऐसा सुझाव दिया है. एकूणच NETP डिपार्टमेंटच्या अनुषंगानं जे शहराच्या बांधकामाबाबत जे काय नियमावली आहे त्या नियमावलीमध्ये जे काय वेळोवेळी बदल करायची गरज आहे आणि ती गरज जर केली बदल केले गेले तर लोकांना बेकायदेशीर बांधकाम करण्याची गरज भासणार नाही. स्वाती गुरखेने तो मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित केलेला आहे, त्याची एकूणच अभ्यास करून TPO आणि ADTPच्या माध्यमातून त्याला एकूण अंतिम स्वरूप द्यावं अशा प्रकारची मागणी केलेली आहे आणि त्याचा पाठपुरावा आम्ही करू. नाही बंद करू नये अशा प्रकारच्या आम्ही सूचना केल्या. म्हणजे अतिशय डाट व लोकवस्तीमध्ये करोनाचे सेंटर असूच नाही, परंतु जे आहेत ते करोना गेला समजून जर बंद केलं गेलं नाही, एखाद्या करोना जर पुन्हा शूट झाला तर त्या ठिकाणी आपल्याला अडचणीचं होईल म्हणून त्यांना सूचना केलेली आहे आम्ही की तुम्ही त्या यंत्रणा कार्यान्वित ठेवा आणि ते कार्यान्वित ठेवू अशा प्रकारे त्यांनी भूमिका मांडली. जो 6 महिने में खास करके 9th class और 10th class के बच्चों लोगों को तो उसका बहुत प्रभाव होने वाला है. हालांकि जो जूनियर KG से लेके जहाँ तक अपनी पढ़ाई अपन दे रहे 11-12 तक ये सभी लोगों का जो एजुकेशन का बैकलॉग है यानी जो पढ़ाई नहीं हुई वो पढ़ाई पूरी करने के लिए उसका सिलेबस के मुताबिक उसका पूरा दिमाग में उसके वो जो ज्ञान जाना चाहिए इसके लिए ज़रूरत पड़े तो शाम को रात को जिस इलाके में जैसा पॉसिबल है पालक वर्ग टीचर्स और वहाँ के सोशल वर्कर के माध्यम से वो बैकलॉग पूरा किया जाए. 9th class के लोगों को नहीं मिला तो उसका असर आने वाले 10th-10th में गिरने वाला है. सद्भाग्य से नई मुंबई के एजुकेशन डिपार्टमेंट की अच्छी चर्चा पूरे राज्य में होती है. नई मुंबई का एजुकेशन डिपार्टमेंट सही ढंग से काम कर रहा है और ये प्रूव हुआ है. तो ये अपन यदि उस पर ध्यान न दे, बच्चे लोग यदि सही ज्ञान न पाए तो उनका क्लास जो नीचे आ जाएगा अपना नाम खराब हो जाएगा. वो नाम न खराब होने के लिए थोड़ी मेहनत करने की ज़रूरत है, सतर्क रहने की ज़रूरत है और सतर्क रहने के लिए हमने उनको कहा है. मुनावर पटेल ने जो बात कही कि गत वर्ष में 120 बच्चे लोगों को वहाँ पे एडमिशन मिला, ये साल में 60 लोगों को किया है. हालांकि अपना हमेशा रवैया ये रहता है कि भाई वो नोड में वो सेक्टर में रहने वालों बच्चों की तालीम वहाँ के स्कूलों में करें, लेकिन मुनावर पटेल ने कहा कि भाई वहाँ के तो 6-7 ही स्टूडेंट है आउट ऑफ 60, तो ये कुछ अच्छी चीज़ नहीं है. तो वहाँ के लोकल लोगों को
वहाँ एडमिशन मिलने की ज़रूरत है और उसके लिए हम लोग पाठ पुरवा करने वाले हैं। ये तीसरा सप्ताह है कि सनपाड़ा से लेके सनपाड़ा नोड इलाका, तुरबा गांव, तुरबा झोपट्टी का इलाका, इंदिरा नगर, शिवाजी नगर, पावना गांव, मापा गांव, ऊपरखरना, बोनकोड़ा, कोपरी गांव, जू गांव, ये प्रभावित हो रहा है पोल्यूशन से। एयर पोल्यूशन भी है और वाटर पोल्यूशन भी है। तो उसके लिए माननीय आयुक्त को हमने बोला है कि आप लोग MPCB के अधिकारी वर्ग से मीटिंग करें और उसमें से कोई नहीं निकलता कोई रिजल्ट, तो आने वाले सप्ताह में हम लोग यहाँ से कोकण भवन में MPCB के ऑफिस में जाने वाले, हम सब पूरे लोग जाने वाले हैं। तो उनको एक नोटिस देने के लिए संदीप नायक को मैंने बताया है और जनता के इंटरेस्ट में वहाँ पे एक सिस्टम मॉडल जाए, फोटो आ जाए, वी आर नॉट इंटरेस्टिंग इन। जनता के हित में वो जो होने वाला प्रदूषण रुके, यही हमारी इच्छा है और उसके लिए हम लोग प्रभाव से उधर उसका फॉलोअप करेंगे। आज पहला मुद्दा तो समाजा पत्रातला कि जगामध्ये आता बऱ्याचशा ठिकाणी वैक्सीन्स तयार होऊ घातलेले आहेत, त्याचे पहिली टेस्ट, दुसरी, तिसरी, आता 2021 मार्च एप्रिलपर्यंत वैक्सीन येऊ शकते। हे लक्षात घेऊन माननीय आयुक्त मोदी यांनी सांगितले की आपल्यामध्ये कोरोनाशी लढणाऱ्या लोकांना ती वैक्सीन पहिली दिली गेली पाहिजे, तर ती संख्या किती आहे, सीनियर सिटीजनची संख्या किती आहे, इतर रोगाने प्रभावित असलेल्या संख्या किती आहे आणि कशा कशा टप्प्याने किती लोकांना ती लस द्यावी लागेल, केंद्र सरकार फुकट दे, राज्य सरकार दे, किंवा त्या दोघांनी नाही दिली तर महानगरपालिकेने आपल्या लोकांना द्यावी, अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे। त्याकरता एकूण किती लोकांना आपल्याला त्या ठिकाणी ती लस द्यावी लागेल याची नंबर्स आम्हाला द्या, अशा प्रकारच्या आयुक्तांना आम्ही सांगितलेलं आहे, त्याची फिगर आम्हाला दिली जाईल। पूर्वीच्या कालखंडात जी लूट होती ती अस्ती अस्ती कमी होत चाललेली आहे। आता तुम्ही जे कोणी 11 लाख रुपयाचं म्हणता त्याचं जर पत्र मला दिलं तर मी माननीय आयुक्तांना सुद्धा त्याचा म्हणजे पाठपुरावा करायला सांगेन ना, माझ्या पातळीवरसुद्धा मी पाठपुरावा करेन। बघा, मी स्पष्ट म्हटलेलं आहे, मी जे 50 लाख रुपये आमदार निधी दिलेले ते येणारे व्हेंटिलेटर अप टू स्टँडर्ड पाहिजे, नुसती नगाला नग नको, ते प्रभावीपणे काम केलेले असले पाहिजे आणि स्पर्धात्मक म्हणजे राज्य इंटरनॅशनल हेल्थ ऑर्गनायझेशन, जागतिक आरोग्य यंत्रणा, केंद्र सरकारचा विभाग, या सर्वांनी ज्या व्हेंटिलेटरला मान्यता दिलेली आहे त्या किमतीने ते यावं, अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त केली। तर शुभांगी पाटील आणि आमचे तिथले सगळेच रामचंद्र घरत किंवा सगळ्यात त्या परिसरातल्या लोकांनी तुरब्याची जुनी स्मशानभूमी जी गेली 2-2.5 वर्ष अशी रिपेअरमध्ये गेली होती ती आता सुरू झाली आणि निश्चितपणे तुम्ही म्हणतात की ते बाजूच्या ह्याच्यामध्ये कोविडचे पेशंट झाले जातात, जर का त्याच्याबद्दल धोका होणार असेल तर ते थांबवलं जाईल, एवढं मी आश्वासित करतो।